पेशव्यांची सत्ता इंग्रजांनी हस्तगत केली, याचं दुःख टिळकांना. त्यांना परत पेशव्यांची सत्ता आणायची. होम रूल, होम रूल चळवळ चालवली टिळकांनी. होम रूल चळवळ माहिती, होम रूल चळवळ म्हणजे इंग्रजांच्या राणीच्या नावानच भारतातील लोक सत्ता चालवते. मग भारतातील कोणते लोक सत्ता चालवते? ब्राह्मण लोक सत्ता चालवते राणीच्या नावानं. ते मंजूर आहे टिळकांना, तो स्वतःचं स्वराज्य चालतो होम रूल. कारण त्यांना माहिती असं केलं तर मग आपलं आपलं काय करायचं ते करता येईल. परत पेशवाई आणता येईल, परत इतर समाजाच्या लोकांना ताटकळत ठेवता येईल, ताटकळत ठेवलं. हे असे संघर्ष बुद्धापासून झालेत, बुद्धाचे झालेत. अगदी लिंगायत समाजाची स्थापना सुद्धा महात्मा बसवेश्वरांनी ब्राह्मणिझमला कट्टाळून केली. मी म्हटलो मुस्लिम समाज ह्या देशातील मूळ निवासी लोक आहेत, ते बाहेरून आलेले नाही, बाहेरून आलेले मुघल ते गेलेत. इथं मुस्लिम समाज जो आहे तो भारतातला मूळ निवासी माणूस आहे. त्यांनी मुस्लिम समाज स्वीकारला. बऱ्याचदा लोक म्हणतात की तलवारीच्या जोरावर मुस्लिमांना मुस्लिम करण्यात आलं. काय कसं शक्य आहे? मला जर म्हटले मुस्लिम हो तलवारीवर, मी म्हणेन हो होतो. तो गेला की मी कशाला मुस्लिम राहणार? मी आपलं मला जे आवडतं तेच करणार ना. का त्यानं प्रत्येकाच्या घराच्या बाहेर दोन दोन लोक ठेवलेत, हा मुस्लिम आहे का नाही, वागतो का नाही मुस्लिम. आज तुम्ही मुस्लिम लोक पाहिले किती कट्टर देणं त्यांचा धर्म पाळतात, त्यांना जबरदस्ती मुस्लिम कसं केलं जाऊ शकतं? ते झालेत, ते कंटाळलेत. ब्राह्मणत्वाला कंटाळलेले लोक आहेत, ख्रिश्चन झालेले, मुस्लिम झालेले, लिंगायत झालेले. बहुजन समाजाने या ब्राह्मणत्वावर मात करणे फार आवश्यक आहे. याचा खूप मोठा इतिहास आहे मित्रांनो. मी सकाळपर्यंत सांगू शकतो तुम्हाला, अगदी बुद्धापासून तर आतापर्यंत. मला वाटतं मी फार वेळ बोललो तर मी तुमची रजा आणखी घेऊ इच्छितो. तुम्ही बोर झाले असतात, खूप गोष्टी आहेत, खूप नाही बोलायला हरकत नाही मित्रांनो, बोलूया ठीक आहे. या देशाच्या इतिहासाची खरी मांडणी आता व्हायला सुरू झाली. राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढला, मुख्यमंत्री फडणवीस साहेब बोलताय, एवढा मोठा इश्यू आहे. मुख्यमंत्री बोलताय, मग त्याआधी मला वाटतं संभाजी ब्रिगेड खूप छान काम करतंय. संभाजी ब्रिगेडचं काम छान आहे. मी राष्ट्रसेवा दलांना पण त्यांचं अभिनंदन करतो, काम खूप छान चाललं आहे. तुम्ही आधी परत मला बोलवाल तर मी या अशा विषयावर बोलायला येईल, सामाजिक जो विषय त्यावर. तिथून दादोजी कोंडदेवचा पुतळा काढला, त्यावर मोठा जल्लोष झाला. शिव स्मारकाला जेव्हा विरोध झाला आणि त्याच्या विरोधात पैसे खर्च करतायत, पैसे खर्च होत आहेत सरकारचे, म्हणून याचिका टाकण्यात आली. कोणी टाकली नाव माहिती तुम्हाला? मोहन भिडे ब्राह्मण, मराठा आरक्षणच्या विरोधात केतन केरोडकर याचिका टाकली, ब्राह्मण. अशा वेळेस नाही बोलले मुख्यमंत्री. इतिहास हा शिवाजी महाराजांपासून, संभाजी महाराजांपासून आतापर्यंतचा इतिहास हा. अगदी मी तुम्हाला सांगतो, या देशाचं राष्ट्रगीत जे आपण उभं राहून म्हणतो, जनगण मन अधिनायक जय, हे कोणी लिहिलंय? रवींद्रनाथ टागोर. कसं लिहिलंय सांगतो. 1911 इंग्रजांची राजधानी जी कलकत्ता होती, इंग्रज कलकत्त्यावरून ऑपरेट करत होते, कलकत्ता ही राजधानी, कलकत्त्यावरून दिल्लीला राजधानी हलवायची होती 1911. मग इंग्रजांनी त्यांच्या पंतप्रधानाला, राजाला, राजपुत्र त्यांना बोलवलं त्या कार्यक्रमासाठी 1911. पंचम जॉर्ज, त्यांचं नाव आहे पंचम जॉर्ज. पंचम जॉर्ज भारतात आले, त्यावेळेस त्यांच्या सन्मानार्थ काहीतरी लिहावं म्हणून रवींद्रनाथ टागोर यांना म्हणण्यात सांगण्यात आलं. रवींद्रनाथ टागोर यांनी एक काव्य लिहिलं,
कडवे असलेलं हे काव्य आहे. त्यापैकी पहिलं कडवं जे आहे ते आपण राष्ट्रगीत म्हणून म्हणतो. इतर चार कडवे ते नाही, ते बांगला भाषेत आहे. ते म्हणतात जनगण मन अधिनायक जय हे. जनाचा गणाचा मनाचा अधिनायका तुझी जय. कोण? पंचम जॉर्ज. भारत भाग्य विधाता. तू भारताचा भाग्य विधाता आहे. पंजाब सिंध गुजरात मराठी द्राविड उत्कल बंग. पंजाब प्रांत, सिंधु प्रांत, मराठी प्रांत, उत्कल ओरिसा, द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा. विंध्य पर्वत, हिमाचल पर्वत, यमुना गंगा, उच्चल जलधित रंग, हे सागराच्या उंच उडणाऱ्या लाटा, हे सगळे तव शुभ नामे जागे तुझ्या नावानं जागतात. तव शुभ आशिष मागे तुझे शुभ आशीर्वाद मागतात. गा हे तव जय गाथा, तुझे जनगान, तुझे गुणगान गातात. जॉर्ज पंचमला म्हटलेलं हे गीत आज राष्ट्रगीत आहे. 1911 मध्ये जॉर्ज पंचम यांनी ते ऐकलं. त्यांना कळालं नाही इंग्लिश माणूस त्याला काय करतो. तो म्हटला त्याचं ट्रान्सलेशन करून द्या पाठवा मला. मग रवींद्रनाथ टागोर यांनी त्या बांगल्या भाषेचं इंग्लिशमध्ये करून पाठवल्याचे पत्र उपलब्ध आहेत. म्हणजे आम्ही हवेत बोलत नाही, आमच्याकडे कागद आहे. पंचमनं वाचलं. पंचम म्हटलं साला इतना इज्जत तो साला मेरे देश के लोग मेरी नहीं करते. ये भारत के लोग मुझे भारत भाग्य विधाता बता. जॉर्ज पंचम त्यावेळेस नोबेल प्राईज कमिटीवर होता. 1913 त्या काव्याला नोबेल प्राईज देऊ रवींद्रनाथ टागोरला असं सांगण्यात आलं. रवींद्रनाथ टागोर म्हटले नको नको, ते मग दिंग पुढेल. ते म्हटले मला एक गीतांजली नावाचं काव्य हे घ्या, याला द्या. दिलं पहिलं नोबेल प्राईज गीतांजली रवींद्रनाथ टागोर. 1913 दोन वर्षानंतर तुम्हाला काय कळालं? तुम्हाला नाही का 1942 गांधी, आता सरांचे विषय आलाय म्हणून मी मुद्दाम ते सांगतो. गांधी यांनी घोषणा केली 9 ऑगस्ट 1942 ऑगस्ट क्रांती. ऑगस्ट क्रांती दिन आजही साजरा केला जातो. ऑगस्ट क्रांती काय? गांधी म्हटले चले जाओ करो या मरो, करो या मरो चले जाओ. करो या मरोचा अर्थ आहे हिंसा करा. हिंसा केली तरी चालेल पण इंग्रजांना पळवा. इथून करो या मरो. जीवनभर अहिंसा अहिंसा करणारे गांधींना हिंसा करा असं म्हणावंसं का वाटलं? 9 ऑगस्ट 1942 गोष्ट आहे. एक साधारण 20 दिवस मागं येतो. 9 ऑगस्ट 1942 20 दिवस थोडस मागं येतो. 18, 19, 20 जुलै शेड्यूल कास्ट फेडरेशन. डॉक्टर आंबेडकर हा ग्रेट माणूस आंबेडकर, आंबेडकरांना मी खूप मानतो. डॉक्टर आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन बोलवलं नागपूरला 18, 19, 20 जुलै 20 दिवस आधी ऑगस्ट क्रांतीच्या. आणि त्या अधिवेशनाला जवळजवळ 70,000 लोक उठून आले. एवढा मोठा मॉब, एवढं शक्ती प्रदर्शन. इंग्रजांनी त्याची दखल घेतली. इंग्रजांनी आंबेडकरांना लेबर मिनिस्टर म्हणून नियुक्त केलं. 1942 इंग्रज शासनात. ते स्वातंत्र्यानंतर कायदा मंत्री झाले, तो वेगळा विषय. त्याच्या आधी ते लेबर मिनिस्टर कामगार मंत्री होते इंग्रज सरकारमध्ये. त्यावेळेला हे जर कामगार मंत्री होत आहेत आणि बहुजनांना एकत्र करून हा माणूस देशाचा लीडर होऊ पाहत, काँग्रेसच्या हातातून सत्ता जाणार नाही. काँग्रेस कोण? हे ब्राह्मणी पार्टी आहे.
पुण्यातल्या एका कॉलनीतल्या सभेचं रूपांतर काँग्रेस म्हणून करण्यात आलं आणि मग त्याच्यात मग हे आलं वोट त्याला वोट. खरं तर बॅरिस्टर चिन्हांना ही गोष्ट लवकर लक्षात आली की याच्यात ब्राह्मणिझम चाललं आहे म्हणून ते मुस्लिम लीग म्हणून बाहेर निघाले, नाही तर ते त्याच्यातच होते. जसं यांना कळलं की हा माणूस मोठा होतोय ते म्हटले अरे इंग्रज थांबले तर हा माणूस आपल्या डोक्यावर बसतो. मारो करो मरो इनको बघाव इनको बघाव करो या मरो. एकोणीसशे 1932 गांधींनी खेळी केली. ज्यावेळेस गोलमेज परिषद झाल्या तिन्ही गोलमेज परिषदला डॉक्टर आंबेडकर उपस्थित होते आणि इतर संस्थानाचे जे प्रतिनिधी होते तेही उपस्थित. खरं तो नियमच होता. भारत हा एक भारत असा नव्हता, कधीच नव्हता. 1947 पर्यंत तो संस्थानामध्ये वाटलेला होता. 567 संस्थान, इथं हा राजा तिथं तो राजा तिथं तो राजा, हा एक देश नव्हता. त्यांचे प्रतिनिधी बोलवून आता देशाला स्वातंत्र्य देऊत आम्ही आणि त्यावेळेस त्या सत्तेत कोण कोण हिस्सेदारी असणार, कोण कोणाची हिस्सेदारी असणार याची चर्चा करण्यासाठी गोलमेज परिषद बोलवण्यात आली. त्यापूर्वी अगदी गोलमेज परिषदच्या आधी सायमन कमिशन आलं होतं, त्याचा गांधी आणि काँग्रेसने विरोध केला, त्यांना पळवून लावलं. सायमन कमिशनच्या समोर साक्ष दिली आंबेडकर. ज्यावेळेस गोलमेज परिषदमध्ये हे ठरवायचं होतं की सत्ता कोणाला कशी द्यायची, त्यावेळेस मुस्लिम लीग स्वतःला वेगळं म्हणून दाखवण्यात यशस्वी झाला होता इंग्रजांना. आम्ही वेगळे आहोत, आम्हाला सत्तेत एवढं एवढं भागीदारी पाहिजे. त्यावेळेस भारत पाकिस्तान असं काही नव्हतं. तसेच आंबेडकर यांनी SC आणि ST यांना पण वेगळं करून मोकळे झाले होते. त्यांचा खरा खेळ OBC एकत्र आणण्याचा होता. OBC जोपर्यंत एकत्र येत नाही आपण, जोपर्यंत आंबेडकरांशी मिळत नाही OBC समाज, तोपर्यंत हा संघर्ष यशस्वी होणार नाही. आंबेडकर त्यावेळेला गांधीजी आणि आंबेडकरांमध्ये गोलमेज परिषदमध्ये संघर्ष झाला. गांधीजी म्हटले मी भारताचा प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे हे ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांचा पण मीच प्रतिनिधी. आंबेडकर म्हटले नाही असं ना, मी आहे त्यांचा प्रतिनिधी, मला यांनी बोलवलं. तो संघर्ष झाला. त्या संघर्षातून गांधीजी म्हटले चला गांधीजी जरा हे केक वर, ते म्हटले मी इथून उठतो, तुम्ही काय निर्णय घ्याल त्याच्यावर यांना मी सहाय्य करायला सांगतो. झालं, ते उठून गेलं. निर्णय झाला. चार मुख्य अटी सांगतो. एक निर्णय होता ॲडल्ट फ्रँचायझी. 18 वर्षाच्या वर ज्यांचं वय आहे त्यांना मतदान करण्याचा अधिकार. मग तुम्हाला वाटेल हे नवीन काय, आम्ही तर करतो. हे आंबेडकरांनी आणलंय कारण त्यावेळेस इंग्रजांच्या देशात इंग्लंडमध्ये सगळ्यांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. सिर्फ जो टॅक्स पेई है, जो लोग टॅक्स भरते उनकोही मतदान करने का अधिकार था, बाकी किसी को मतदान करने का अधिकार नहीं था. वही बात वो इधर भी लाना चाहते थे जिसका विरोध आंबेडकर ने किया. नहीं, वो बोल रहे नहीं, इधर जो 18 साल का हुआ है उसको मतदान करना करते आना चाहिए, और उसको टैक्स पे करना है नहीं करना है, वो गरीब है क्या है मालूम नहीं. ये एक हो गया. दूसरा आया शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब. इनके जो लोग हैं उनको शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब के लोग ही चुन के देंगे. मतलब म्हणजे काय, तुम्ही पदवीधर मतदारसंघ ऐकला असेल, पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ जे करतात मतदान त्यांना माहीत असेल. पदवीधर मतदारसंघामध्ये पदवीधर लोक जे आहेत ते मतदान करतात आणि तो त्यांचा प्रतिनिधी निवडतात मतदान करून, आणि तो प्रतिनिधी संसदेत बसतो त्यांची समस्या सांगायला. उद्या त्या प्रतिनिधीनं त्या पदवीधर लोकांची समस्या सांगितली नाही तर तो निवडून येणार नाही. पदवीधर लोक कशाला त्याला मतदान करतात. गोलमेज परिषदमध्ये हे ठरलं की आपण
शेड्यूल कास्टचे लोक शेड्यूल कास्टच्या प्रतिनिधीला मतदान करतील आणि त्यांचा माणूस देऊ लागतील. आज नाही होत ते. मुस्लिम लोक मुस्लिम लोकांना मतदान करतील, मुस्लिम होते मुस्लिमांचाही होत. शैतानी कास्ट तर आंग्ल इंडियन भारतात राहणारे विदेशी लोक जे होते त्यांचं मतदानही त्यांचे त्यांचेच लोक करतील. यावर गांधीजी म्हटले असं जर झालं तर आपण फसू. कस काय फसू? मुस्लिम लीगनं मागितलं होतं 33% रिझर्वेशन, 33% रिझर्वेशन. भारत पाकिस्तान नव्हतं, एक भारत, 33% उमेदवार मुस्लिम. आंबेडकरांचे 13% SC, 7.5% ST, 21% मतदार. 33 मुस्लिम, 21% SC ST, किती झाले? 53%. 53% लोक जर यांचे आहेत तर यांचं सरकार कशाला बनणार? काँग्रेसचं सरकार कसं बनत आहे? गांधी म्हटले नाही असं नाही करताय, मी विरोध करतो, मला मान्य नाही. इंग्रजांकडे गेले, इंग्रजांना म्हटले मला हे मान्य नाही, मी आता विरोध करतो. इंग्रज म्हटले अरे गांधीजी तुम्ही हे काय म्हणताय, तुम्ही तर म्हटले तुम्ही जे काय कराल ते सही मा, त्यामुळे मग आम्हाला सांगू नका हे झालं आहे. आता तुम्हाला काही करायचं असेल ते आंबेडकरांकडे जाईल. आंबेडकरांकडे गेले, आंबेडकरांकडे तर जाणार नव्हते कमीपणा. म्हटले मी उपोषण करतो येरवडाच्या पुणेकरा. उपोषण केलं, मरायला टेकले आणि मग पुणेकरार झालं. तर पुणेकराच्या डिटेलमधून मी जात नाही. पुणेकरार झालं, पुणेकरारामध्ये असं ठरलं की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मुस्लिम लोकांना त्यांचेच लोक नाही निवडणार. एका मतदारसंघात एक शेड्यूल कास्टचा उमेदवार असणार, त्याला सगळे लोक मतदान करतील जसं आज करतात आणि मग तो निवडून. म्हणजे शेड्यूल कास्टच्या माणसांनी जरी त्याला मतदान केलं नाही तरी तो निवडून येणार. मग तो शेड्यूल कास्टची समस्या कशाला कुठं सांगणार? त्यांना समस्या नाही, सांगितली तरी तो निवडून येतोय, मग तो कशाला चिंता करणार नाही? अशा हिशोबात हे फसले. ज्यावेळेस स्वातंत्र्य देण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांना वाटलं 33% मुस्लिम वोट जर मुस्लिम रिप्रेझेंटेशन असेल, मुस्लिम आरक्षण जर असेल तर या देशावर आपलं राज्य येणं मुश्किल आहे, मग देशाची फाळणी करा. ते म्हटले मुसलमान आणि पाकिस्तान आणि भारत करा, मुस्लिमांना काढा भाग करा, मग आपणच सर्वे सर्व. अशा आपणच सर्वे सर्व झाल्यावर ज्यावेळेस पहिली सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस काश्मीरी पंडित काश्मीरी ब्राह्मण नेहरूने 67% ब्राह्मणांना तिकीटं वाटली काँग्रेसमध्ये आणि त्यांना निवडून पण आणले, 45%ला निवडून आणले. आणि अशा प्रकारे संविधान या देशात तयार असतानासुद्धा त्यांनी आपलं आधिपत्य कायम ठेवलं. आज अगर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब OBC का आदमी जो कि चुन के जा रहा है रिप्रेजेंटेटिव, वो अगर कुछ बात करता है तो उसको उसे चुप है, तुम OBC की कोई बात मत करो, तुमको क्या चाहिए? पेट्रोल पंप चाहिए? तुमको क्या चाहिए? जमीन चाहिए? कोई मंडल का कोई मंत्री पद चाहिए? मंत्री आहेत सेंट्रल गवर्नमेंटमध्ये आहेत ना, कविता करतात ते रामदासजी आठवले. तुमको क्या चाहिए? मंत्री आ जाओ. तुम SC ST की बात मत करो, वो मत बोलो. तुमको क्या चाहिए वो बोलो, और बाकी समझता मत बोलो, उसका कुछ नहीं करता, उसको वैसा ही रहने, नहीं तो फिर हम बड़े कैसे रहेंगे? यातून बाहेर कधी निघणार आपण? यातून बाहेर निघण्यासाठीची विचारसरणी आम्ही केटर कॅम्प थ्रू लावलेली आहे. आम्ही समाजात जाऊन हे प्रबोधन करतो, आम्ही समाजात जाऊन ही गोष्ट सांगतो की हे असं चाललंय, यायचं चल रहा है भाई, और हजारो सालों से चल रहा है, और कभी उस पर कोई बात किसी ने नहीं की, ऐसा नहीं हुआ. बहुत लोगों ने बात की, जिसने जिसने बात की वो क्रांति हुई और उसको प्रतिक्रांति करके दबा दिया गया, और जिसको दबा नहीं सके उस आदमी को
दो लोग आते हैं मोटरसाइकिल मोटर बाइक पे बैठ के और गोली मार के चले जाते हैं। उनको दो लोग आए मार के चले गए, पांच जरे कॉन्क्रीट पांच जरे, उनको दो लोग आए मार के चले गए, कलबुर्गी मार के चले गए। अब खोल के पता नहीं, हमको मालूम है, हम जानते हैं। और वो केस चल रहा है साल 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 साल, क्या हुआ पता नहीं। कोर्ट भी बोलता है क्या हुआ, हम कर रहे हैं। तो इनका एक मुख्य ये भी है कि अगर आप ये उस आदमी की बातों को जवाब नहीं दे सकते, उस आदमी की बातों को दबा नहीं सकते, उसको झुठला नहीं सकते, उसको हरा नहीं सकते, तो उसको खत्म करो। या तो संगठन के दो टुकड़े करो, चार टुकड़े करो, नहीं हो रहे तो उसका विचार करने बोलने वाला आदमी कौन है, उसको मार दो, उसको संभाल लेंगे। अब उसको मारने के बाद अगर लोग उसको और बड़ा कर रहे तो उसको भगवान बना दो। अंबेडकर छत्रपति शिवाजी महाराज माझी आरएसएस चा एक सभा झाली, त्या आरएसएस च्या सभेमध्ये शिवाजी महाराजांना हात करून दाखवलंय। तुम्ही कधी पाहिलं शिवाजी महाराजांचा असं फोटो असा आशीर्वाद देतात, तलवार घोड्यावर बसलेली, तलवार असलेली हातात, त्यांना भगवान बनवणार, ईश्वर बनवणार। जर त्याची विचारसरणी दाबायची असेल तर त्याला ईश्वर बनवा, त्याला ईश्वर बनवा आणि त्याच्यावर मग हळूहळू आपली विचारसरणी लावा। लिंगायत समाजाच्या महात्मा बसवेश्वरांचं तसंच झालं आणि ते ब्राह्मणिझमच्या विरोधात